मागच्या वर्षभरात बीड जिल्ह्यात 4 पतसंस्था आणि अर्बन बँकांना कुलूप लागलंय. परिणामी हजारो ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी यात अडकून पडल्यात आणि अतिशय विश्वासू मानली जाणारी ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेचा देखील यात समावेश आहे. तर कुटे ग्रुप म्हणून ओळखला जाणारा सुरेश कुटे या बँकेचे संचालक आहेत. मात्र मागील 3 महिन्यात ही मल्टीस्टेट अडचणीत सापडली आहे. या बँकेच्या संपूर्ण राज्यभरात 50 शाखा आहेत आणि यात जवळपास 3,500 कोटी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्यात. तर काही वैद्यकीय शैक्षणिक लग्न असं काम असल्यानं पैसे मिळत नसल्यानं ते पैसे रखडले आहेत. दरम्यान ठेवीदारांसोबत आणि ठेवीदारांसाठी पुढाकार घेतलेला शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी. बीड जिल्ह्यामध्ये मागील वर्षभराच्या कार्यकाळामध्ये 5 मल्टीस्टेट आणि अर्बन बँकांना जे आहे कुलूप लागलेलं आहे आणि त्यामुळेच जे काही हजारो ठेवीदार आहेत त्यांच्या कोट्यावधींच्या ज्या काही ठेवी आहेत त्या बुडालेल्या आहेत आणि यात अग्रस्थानी जी आहे ती सगळ्यात विश्वासू मानली जाणारी ज्ञानराधा पतसंस्था. बँकांविरोधात रोष जो आहे तो व्यक्त केला जातो आहे. हे सर्व ठेवीदार आहेत बीडमधले. नेमक्या काय अडचणी आहेत, कशासाठी हे पैसे त्यांना बँकांकडून मिळत नाही आहेत जाणून घेऊयात. काय सांगितलं जातं ह्या काही ज्या काही बँका आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला काय उत्तर मिळते? बीड शहरामध्ये ज्या अनेक पतसंस्था ह्या मागच्या काळामध्ये काही बंद झाल्या आणि अशामध्ये अलीकडच्या ह्या 2 महिन्यापूर्वी ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही एक मोठी पतसंस्था नावाजलेली जिच्या शाखा ह्या महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यामध्ये देखील काही ठिकाणी आहेत ही 2 महिन्यापासून बंद आहे. आणि माझे स्वतःचे बीड येथे ज्ञानराधा मल्टी स्टेटमध्ये साधारण माझ्या सगळ्या कुटुंबाचे मिळून 20 ते 25 लाख रुपये डिपॉझिट त्या ठिकाणी आहे. माझे 7 लाख रुपये आहेत. ज्ञानराधावाल्यांनी आम्हाला चेक दिलेला आहे, 6 महिन्याच्या पुढची अगेन्स्ट तारीख टाकून दिलेली आहे. आज आमच्या परिवाराला पैशाची गरज असून आम्हाला पैसे मिळत नाहीत ही एकदम शोकांतिका आहे. ह्याच्यामुळं बाजारपेठेवर पूर्ण परिणाम झालेला आहे. ही गोष्ट जी झाली आहे ही एक आमच्या मनाला एक वेदना देणारी गोष्ट आहे की आमचे पैसे असूनसुद्धा आमच्या कामात येत नाहीत. 2 ते 3 महिन्यापासून मी बँकेत चक्रा मारतो आहे परंतु उडवाउडीचे उत्तरं येतात आणि उत्तरात त्यांचं असं म्हणणं येतं की थांबा देऊ. बरं, माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचे जर 2-1 लाख रुपये जर असतील समजा हे यांच्याने देऊ शकत नाही तर मग थांबायचं किती दिवस? ज्ञानराधामध्ये जवळपास 3,000 कोटी रुपयाचे डिपॉझिट ग्राहकांचे आहेत आणि ज्ञानराधावाले लोकांना कुठल्याही प्रकारचे पैसे देत नाहीत. बँकेचं स्टेबिलायझेशन नव्हतं, त्याच्यामध्ये जे कर्ज वाटप आहे ते कर्ज वाटप कुठेने जाहीर केलं पाहिजे कारण सगळाच्या सगळा पैसा हा स्वतःच्या लाईफस्टाईल इम्प्रूव्हमेंटवरती कुठेने वापरलेला आहे. म्हणजे 1,000 कोटी रुपये त्यांनी गाड्यावरती आणि डेट इन्व्हेस्टमेंट म्हणून ऑफिसेसवरती खर्च केले आहेत. या निगरगट्ट प्रशासनाला नेमकं पाझर कधी फुटणार असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित केला जातोय. विकास माने, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.